तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज 34व्या पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप झालेला आहे. या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ यांनी देखील हजेरी लावलेली होती. यावेळेला झालेल्या भाषणात भुजबळांनी नाशिक जिल्ह्यात 15 पैकी 13 आमदार महायुतीऐवजी महाविकास आघाडीचे निवडून आणल्याचा उल्लेख केला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच आशा पिकला. आमच्याकडे किती 15 आमदार आहे, त्यातले 13 स्वच्छपणे जे आहेत महाविकास आघाडीत आहे, एक दोन जे आहेत महायुतीचे असे बरोबर 13 आहेत ना आपल्याकडे, आणि दोन जे आहेत ते आपल्याकडे येतात जातात, त्याच्यामुळे सगळेच आहेत, त्यामुळे आमचा अधिकार पण मोठा आहे.